आणि हे चांगले मित्र आहेत, अमोल आणि तुषार चांगले मित्र आहेत, आणि तुषारची खूपच चांगली अशी बॅटिंग. चला चला हेच पाहिजे. थोडं स्लेजिंग होऊ द्या, स्लेजिंग होऊ द्या, स्लेजिंग शिवाय मजा नाही क्रिकेटमध्ये. चला चला शॉट. काय आज तुषार यांचा दिवस दिसत आहे. ओ वडवर पळ ना, आणि इथे कॉन्ट्रोवर्सी झाली. चला बघायला बॉन्ड्री बघायला. चला सर्कल आला तिकडून, दगड ठेवला आपलं, माती ठेवली माती. अंपायर तुम्हाला काय वाटत आहे, बाउंड्री का सिक्स आहे? अंपायर तुम्ही जाणून घ्या. थर्ड अंपायर गेलेले आहेत. आणि तुषारचा वाद विवादामध्ये कोणी हात धरू शकत नाही, जसं की तुम्ही बघू शकता तो त्यांना पटवून राहणार की चार आहेत. नितीन शेटचा इंटरव्ह्यू. नितीन शेट तुम्हाला काय वाटतंय, बॅट्समन तिथे कॉन्ट्रोवर्सी झाली तेवढी ते कॅप्चर करा तुम्ही. चार धावा, चार धावा आहेत आताच्या, निर्णय झालेला आहे अंपायर कडे आणि वरतून डिसिजन आलेला आहे, अंपायरने सांगितलं चार धावा. ओके अंपायर किती करायचे रन, आता रन झालेले आहेत, तीन ओव्हरच्या अंतिम 25 रन झालेले आहेत. टोटल तुम्हाला 49 24 to win आता 18 ball 24. कॅप्टन प्रोत्साहन देता ना. अंपायरने व्हाईटचा इशारा दिलेला आहे आणि दबाव वाढत आहे बॉलिंग टीम वरती. फक्त जरा जरा मला असं वाटतं की प्रोत्साहन कमी पडत आहे फिल्डिंग टीम कडून वाढलं पण. बहुत अच्छी फिल्डिंग, खूपच चांगली असं क्षेत्ररक्षण. हे मागे जाते वाटत ते ओव्हर सोडायचं नाही, लक्षात ठेवा. सेम बॉल, सेम बॉल. शॉट हा खूपच चांगला टटवलेला चेंडू आणि पाहूया मनोज यांचं उत्तम असं क्षेत्ररक्षण आणि त्याच प्रकारचा स्ट्रॉंग असं थ्रो आणि दोन रन घेण्यामध्ये यशस्वी. इथे नितीनला थोडासा त्रास होत असताना थोडस, बट इट्स ओके, इट इज अ पार्ट ऑफ अ गेम. चलो चलो चलो, नो प्रॉब्लेम. बॉलिंगचा रनअप खूपच चांगला आणि सुंदर असं तटवलं चेंडू, पण इथे या ठिकाणी अमोल शेट यांचे खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण. तुषारचा दोन रन घेण्याचा प्रयत्न दुसऱ्यांसाठी त्यांनी थ्रो केलेला आहे खूपच. नाही नाही या ठिकाणी थोडस हे झालंय, फंबल झालेला आहे या ठिकाणी, कारण थोड्याशा गर्दीमुळे कळालं नाही की काय करायचं आणि काय नाही. खूपच चांगलं नितीन शेट जरा हे झालेले आहेत, ठीक आहे, थोडेसे क्रॅम्प आलेले आहेत, नो प्रॉब्लेम, बहुत बढिया. याला म्हणतात टीम स्पिरिट. चलो चलो चलो, बढिया बढिया, कोई बात नाही. दोन्ही ही टीम आतीटीचा सामना खेळताना जास्त काही त्रास होईना तिथून पाणी आला होता आम्ही त्याला काय. अंपायर सरांना विचारूया आपण आता किती काय स्थिती आहे मॅचची. अंपायर सर काय स्थिती आहे सध्या मॅचची? 3 ball 30 धावा झालेल्या आहेत आणि षटक चालू आहे. 19 रन हवेत आता, 15 ball 19.